छगन भुजबळ यांचा मंत्रिपदाचा राजीनामा, जरांगे यांची पहिली प्रतिक्रिया, दुसरा विद्वेषक बाहेर निघाला. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आज मोठा गौप्यस्फोट केला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भुजबळ यांनी 16 नोव्हेंबर रोजीच मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. नगर येथील OBC एल्गार परिषदेत स्वतः छगन भुजबळ यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. भुजबळ यांच्या या गौप्यस्फोटामुळे एकच खळबळ उडाली आहे, तसेच भुजबळ यांच्या राजीनाम्यावर अनेक तर्कवितर्क करण्यात आलेले आहेत. राजकीय वर्तुळातही भुजबळ यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनीही छगन भुजबळ यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ यांनी राजीनामा दिला होता, पण आम्ही त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच अधिक बोलतील, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आमदार संजय गायकवाड यांनीही छगन भुजबळ यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. छगन भुजबळ साहेबांनी राजीनामा दिला की नाही मला माहीत नाही, त्या राजीनाम्याची प्रतसुद्धा बाहेर आली नाही, असा टोला संजय गायकवाड यांनी लगावला आहे. मनोज जरांगे पाटील यांनीही भुजबळ यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. दुसरा विदूषक बाहेर निघाला, ते म्हणजे OBC बांधव आणि सरकारला सुद्धा कलंक आहेत, असं सांगतानाच आमचा विजयी सभा मोजायला ये असं आव्हानच मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जालना.